मराठा क्रांती मोर्चाचे महेश डोंगरे म्हणाले, संजय राऊत यांनी छत्रपतीच्या वंशजावर पुरावे द्यावे असे वक्तव्य करायला नको होते. सकल मराठा समाज रस्त्यावर उतरणार आणि संजय राऊत यांना ठोकल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही अशी आक्रमक भूमिका महेश डोंगरे यांनी दर्शवली आहे. मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाजाची शिवप्रेमींची भावना दुखावल्याचा प्रकार संजय राऊत यांनी केलाय. त्याला राजकीय स्वरूप देखील दिलंय. छत्रपतींच्या वंशजांना पुरावे मागायची हिंमत कशी काय केली? संजय राऊत यांनी सकल मराठा समाजाची माफी मागावी, मात्र मराठा क्रांती मोर्चा त्यांना ठोकल्याशिवाय राहणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना जगात कोणीच करू शकणार नाही. छत्रपतींच्या वंशजांना वंशज असल्याचे पुरावे मागणारे संजय राऊत, तसेच छत्रपती शिवरायांची नरेंद्र मोदीशी तुलना करणारे जय भगवान गोयल यांचा जाहीर निषेध मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक महेश डोंगरे यांनी केलाय. संजय राऊत जे काल खासगी कार्यक्रमामध्ये वक्तव्य केलं की छत्रपती शिवरायांचे तुम्ही वंशज आहेत का असे उदयनराजेला बोलले, याचा मी सगळ्यात अगोदर निषेध करतो. त्याचबरोबर जयकुमार भगवान गोयल यांनी मोदीची तुलना छत्रपतीशी केली याचासुद्धा निषेध करतो. हे संजय राऊत आणि ते गोयल यांची छत्रपतीविषयी बोलण्याची लायकीसुद्धा नाही. यांना कुठंतरी प्रसिद्धी द्यायचं, आपल्याला प्रसिद्धी मिळावी याच्यासाठी ह्याचा खाटा टोकतोय. आजपर्यंत हे राजकीय वक्तव्य करत असतील, मोठे होत असतील, आम्हाला देणं घेणं नाही. यांनी राजकारणात कुणाला काय बोलायचं यांचा प्रश्न आहे, परंतु आमच्या जर अस्मितेशी खेळत असतील, छत्रपतींच्या विषयी जर असे बोलत असतील, यांना आम्ही जागेवर त्यांच्या घरात घुसून मारल्याशिवाय राहत नाही. आमची उद्धवजी ठाकरेंना एक विनंती आहे, मुख्यमंत्री नात्यानी आपण या संजय राऊतला वेळेत आवरावं. नसता शिवप्रेमी संजय राऊतला कशा पद्धतीने आवरायचंय हे लवकरच आम्ही दाखवून देऊ. आणि याच्यावर कुठंतरी बंदी घालावी, संजय राऊतवर याच्या लिखाणावर घालावी, याच्या वक्तृत्वावर घालावी. कुठंतरी उठायचं ट्यूट्यू ट्यूट्यू करीत बसायचं अशा पद्धतीचा खटाठोक या ठिकाणी प्रशासनाने शासनाने जर बंद नाही केला तर आम्ही शिवप्रेमी याला वेगळ्या पद्धतीने भाषा, याला ठोकायची भाषा लवकरच कळती, म्हणून ह्याला ठोकायच्या भाषेतून आम्ही हे करू. आणि जर यापुढे कोणी छत्रपतीच्या घराण्याविषयी, छत्रपतीच्या कुळाविषयी जर बोलत असेल, त्याला सुद्धा जागेवर बंद करण्याचं, जेरबंद करून मारण्याचं काम या ठिकाणी आम्ही सगळे शिवप्रेमी करू.